महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची ऑनलाईन बैठक मंगळवारी संपन्न झाली या बैठकीला मुंबईमधून महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेलं ठाकरे सरकारचा ओबीसी समाजाचे मारक आहेत असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी पी व्ही रवी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले मोदी सरकारला यशस्वी आठ वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने मोदी सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आलं उत्तर रायगड जिल्ह्याचे वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आज या निमित्ताने आपल्या ओबीसी मोर्चाने देखील एक विषय मांडलेला आहे सातत्याने आपला संघर्ष चाललेला आहे तुम्ही बघा कि तेरा बारा दोन हजार एकोणीसला ला या सरकारला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितली तेरा बारा दोन हजार एकोणीस ते चार तीन दोन हजार एकवीस टाइमपास केला टाइमपास काहीच केलं नाही आठ वेळा तारखा घेतल्या आणि त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलाय की सरकारला काही करायचंच नाहीये त्यामुळे आता आम्ही तारीख देऊन काय करायची आणि त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं त्यानंतरही आज तागायत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाही महाराष्ट्राच्या निर्णयाचा पहिला फटका बसला तो मध्य प्रदेशला आणि मध्य प्रदेशला फटका बसल्याबरोबर मी स्वतः मध्य प्रदेशचे यांच्याशी बोललो प्रदेश अध्यक्षांशी बोललो संघटन मंत्र्यांशी बोललो त्यांना एक नोट तयार करून दिली की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितली आहे ती कशी कंडक्ट करता येईल डेडिकेटेड कमिशन तयार करून आपण कशा प्रकारे डेटा जमा करू शकतो कशा प्रकारे तीन साडेतीन महिन्यात हे सगळं काम होऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी मी त्यांना दिल्या त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये तेच मुख्यमंत्र्यांना सांगितलं पहिल्यांदा दोन हजार एकवीस साली सांगितलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या मीटिंगला सांगितलं दोन हजार बावीस साली सांगितलं महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होऊ शकलं नाही कमिशन तयार केलं कालपर्वा कमिशनने पुन्हा सांगितलं कमिशनचे मेंबर म्हणतात की आम्हाला पैसेच दिले नाही स्टाफ दिला नाही मॅन्डेट दिला नाही आणि केवळ सांगितलं की आता रिपोर्ट तयार करा आणि ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिपोर्ट यांनी सादर केला त्या रिपोर्टमध्ये नेमका डेटा कुठून आला ते सांगू शकले नाहीत सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट देतात रिपोर्टवर सही नाही रिपोर्टवर तारीख नाही आणि लॉजिक काय त्यांना विचारलं की असा कसा रिपोर्ट तयार झाला म्हणले नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला अरे सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यांना सादर केल्याने काय रिपोर्ट व्हॅलिडेट होतो असा कसा रिपोर्ट तुम्ही दिला त्यांनी तो नाकारून टाकला आणि त्यानंतर दुसरं कमिशन तयार केलं अद्यापही रिपोर्ट नाही मला आनंद वाटतो मी परवा ज्यावेळेस माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं अभिनंदन केलं त्यावेळेस ते म्हणाले की आपसे बात होने के एक दिन भी मै रुका नाही तात्काळ मी या ठिकाणी कमिशन तयार केलं गावोगावी जाऊन आम्ही तात्काळ इम्पिरिकल डेटा ouais तयार केला सगळा रिपोर्ट कन्सॉलिडेट केला आम्ही कोर्टामध्ये गेलो ते कोर्टात गेले कोर्टाने पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट परत केला कोर्टाने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था शहा रिपोर्ट द्या तुम्ही कन्सॉलिडेटेड रिपोर्टचा कॉपी आम्हाला दिलेली आहे त्यांनी सांगितलं आम्हाला वेळ द्या कारण त्यांच्या जो सगळा तयारच होता आठ दिवसामध्ये त्या रिपोर्टचे त्यांनी तुकडे केले प्रत्येक स्थानिक मतदार संघ शहा त्यांनी तो रिपोर्ट बायफर केला आणि बायफर केटेड रिपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आणि तात्काळ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मान्यता दिली आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाले अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली मोदींनी नाही दिली वेड्यांनो कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही तुम्हाला एक वर्ष आधी मिळू शकली असते एक वर्ष आधी मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे पाप आहे पाप आहे याच कारण हे आहे की एक वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली पण यांच्या मनात पाप होतं